भुजबळांची महास्फोटक मुलाखत संध्याकाळी 6 वाजता पहाटेच्या शपथविधीपासून ते दादांची वापसी का झाली टीव्ही 9 च्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीमध्ये भुजबळांचे अनेक गौप्यस्फोट शरद पवारांनी राजीनामा का दिला सिल्वर ओकवर काय ठरलं होतं भुजबळांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट संध्याकाळी 6 वाजता त्या दिवशी मी पवारांशी खोटं बोललो भाजप बरोबर जाण्याच्या दिवशी काय घडलं भुजबळांचा आणखी एक गौप्यस्फोट संध्याकाळी 6 वाजता टीव्ही 9 मराठीवर फडणवीसांनी पवारांवर लावलेला आरोप किती खरा भुजबळांनी सांगितलं सत्य संध्याकाळी 6 वाजता फक्त टीव्ही 9 मराठीवर एकनाथ शिंदेना नक्षलवाद्यांच्या हातून मारण्याचा उद्धव ठाकरेंचा कट होता म्हणूनच आम्ही बंड केलं संजय गायकवाड यांचा खळबळजनक दावा ड्रग्स तस्करीचा आरोपी ससूरमध्ये असतानाच हॉटेलांमध्ये जायचा आरोपीला हॉटेलमध्ये अनेक महिला देखील पुरवल्या गेल्या काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांचा धक्कादायक आरोप ज्या पोलिसाला गुंगारा देत आरोपी ललित पाटील पळाला तेच पोलीस नंतर आरोपीच्या मागोमाग हॉटेलमध्ये सीसीटीव्ही समोर आल्यामुळे आरोपी पळाल्याऐवजी पळवला गेला असं उघड ड्रग्स तस्करीमधील आरोपी ललितचा भाऊ भूषण पाटील अटकेत पाटील बंधू नाशिकमध्ये मेफेड्रॉन ड्रग्स तयार करत असल्याचं तपासामध्ये उघड पालकमंत्र्यांच्या आशीर्वादाशिवाय नाशिकमध्ये ड्रग्सचा कारखाना चालणं अशक्य ड्रग्स प्रकरणाची गृहमंत्री चौकशी करणार का राऊतांचा फडणवीसांना सवाल आरोपी ललित पाटीलवर 9 महिने काय उपचार सुरू होते ससूनच्या डीनच्या चौकशीची मागणी पुण्यातल्या ड्रग्स रॅकेटमध्ये राजकीय लागेबांधे असल्याचा विरोधकांचा आरोप तुमच्या कार्यपद्धतीवर प्रश्न करायला लागलो तर अवघड होईल अजित पवारांना जयंत पाटलांचा इशारा शरद पवारांनी मनमानीपणे कारभार केल्याचा अजित पवार गटाचा आरोप शिंदेगट नड्डांचा नाडा धरून चालत आहे मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात गुलामीचा पट्टा संयुतांचा हल्ला बोल तर राऊतांच्या गळ्यामध्ये पवारांचा की ठाकरेंचा पट्टा शिरसाट यांचा सवाल महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात कळीचा मुद्दा ठरलेल्या नवाब रेबिया केसचा पुनर्विचार होणार शिंदे ठाकरे खटल्यामध्ये वारंवार दाखला दिलेल्या केसची उद्यापासून 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी ठाकरे गटाची निवडणूक आयोगाविरोधामध्ये सुप्रीम कोर्टात याचिका शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिल्याचा आरोप बच्चू कडूंनी घर वापसी करून मैदानामध्ये यावं स्वाभिमानीच्या राजू शेट्टींची भावनिक साथ आज तुळजापूर बंदची हाक तुळजाभवानी विकास आराखड्याला पुजारी मंडळ व्यापारी आणि स्थानिकांचा विरोध